लोकसभा निवडणुकांनंतर सर्व राजकीय पक्ष विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागल्याचं पाहायला मिळतंय. अशातच पवारांची चौथी पिढी म्हणजे रोहित पवार यांनी शिवसेनेवर जोरदार हल्ला चढवलाय. पाहूया त्याविषयीचा हा रिपोर्ट. शिवसेनेला शेतकऱ्यांचा आणि सर्वसामान्यांचा अडचणींचा पुळका आला म्हणजे बहुतेक निवडणुका जवळ आल्या अशी बोचरी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते रोहित पवार यांनी आपल्या फेसबुक पोस्टवरून केली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांचा राग शमवला नाही तर सत्तेची आसनं जळून खाक होतील असं वक्तव्य केलेलं होतं आणि हाच धागा पकडून रोहित पवार यांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून शिवसेनेवर निशाणा साधलाय. आता शिवसेनेचे मंत्री आमदार शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी शेतात दिसायला हवेत अशी तंबीच उद्धव ठाकरेंनी दिली आहे. यावरून आता निवडणुकीचा काळ जवळ आलाय असं वाटतंय असं विधान पवार यांनी केले. रोहित पवार यांची शिवसेनेविरोधात आक्रमक पोस्ट. पावसाचा अंदाज लावण्यासाठी ज्या प्रकारे लोकांचं वेधशाळेकडे लक्ष असतं त्याचप्रमाणे आता जर तुम्हाला निवडणुकांच्या तारखांचा अंदाज लावायचा असेल तर शिवसेनेच्या विधानांकडे लक्ष ठेवा. गेली 5 वर्ष सत्तेत असणाऱ्या शिवसेनेच्या नेत्यांना अचानक सर्वसामान्य जनता भोगत असलेल्या अडचणींचा पुळका यायला लागला आणि लोकांच्या चर्चा सुरू झाल्या की बहुतेक निवडणुका जवळ आल्यात. आणि अशी चर्चा का होऊ नये? केंद्रात तसंच राज्यात शिवसेना सरकारमध्ये सहभागी आहे. जर त्यांना लोकोपयोगी निर्णय घेऊन ते यशस्वीपणे राबवायचे होते तर मग आतापर्यंत कोणत्या अडचणी होत्या? आता जाणवत असलेल्या सामान्य लोकांच्या अडचणी या आधी शिवसेनेला का कळल्या नाहीत हे कळायला मात्र काहीच मार्ग नाही. पण म्हणलं जातं ना, ये पब्लिक है ये सब जानती है, तेच खरं आहे. अशा शब्दात रोहित पवार यांनी शिवसेनेचा खरपूस समाचार घेतलाय. रोहित यांनी आपल्या फेसबुक पोस्ट सोबत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर इथल्या सभेच्या बातमीचं कात्रण देखील जोडलंय. शिवाय शिवसेनेची अलीकडची विधानं बघता लोक विचारतायत की भाजप शिवसेनेच्या जागा वाटपाच्या चर्चा शिवसेनेसाठी अपयशी ठरतायत का? शिवसेना मागत असलेलं उपमुख्यमंत्री पद यावेळी देखील भाजप नाकारतय का? विधानसभेच्या युतीच्या जागा वाटपात यावेळी देखील शिवसेनेची कमी जागांवर बोळवण होणार का? कारण ज्या ज्यावेळी शिवसेना भाजपसोबत निवडणुकांच्या वाटाघाटीत मागे पडू लागते त्यावेळी ते आपल्याच सहकारी पक्षावर टीका करतात. हा आतापर्यंतचा शिवसेनेचा अनुभव जनतेनं घेतलाय असंही रोहित पवार यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिलंय. सामान्य जनतेचा कळवळा, आपण सत्तेत असून देखील सरकारवरती सुरू असलेल्या टीका ह्या निवडणुकांच्या जवळ येणाऱ्या तारखा बघून आलाय की काय असंच लोकांना वाटतंय. अशी टीका देखील रोहित पवार यांनी केली आहे. पवार यांच्या चौथ्या पिढीतील आक्रमक नेता म्हणून रोहित पवार यांच्याकडे बघितलं जातं. शिवाय रोहित यांच्या शिवसेनेवरील जोरदार टीकेवरून रोहित यांची भविष्यातली विधानसभा निवडणुकीतील भूमिका कशी असेल याचाही अंदाज येतोय आणि विधानसभेसाठी रोहित पूर्ण ताकदीनिशी उतरतील हेही यावरून स्पष्ट झाले. ब्युरो रिपोर्ट, AM न्यूज. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक, कमेंट आणि शेअर करा. सबस्क्राईब करा आमचं चॅनल आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. तसंच डाउनलोड करा आमचं ॲप आणि भेट द्या आमच्या वेबसाईटला www.amnews.live.